बातमी नागपूरमधून आहे. शाळांच्या नवीन वेळापत्रकाला नागपूरमधल्या स्कूल व्हॅन संघटनेनं विरोध केलाय. नवीन वेळापत्रकामुळे स्कूल व्हॅनच्या फेऱ्यांची संख्या घटणार आहे आणि त्यामुळे मुलांना शाळेत पोहोचवण्यासाठी अतिरिक्त स्कूल व्हॅन लागणार आहेत. परिणामी स्कूल व्हॅनचा तुटवडा निर्माण होण्याची भीती नागपूर स्कूल व्हॅन संघटनेनं व्यक्त केली आहे. त्यामुळे शालेय वेळापत्रकात बदल करावा अशी मागणी नागपूरच्या स्कूल व्हॅन संघटनेची आहे. याचा आढावा घेतलाय तुषार कोहळे यांनी. शाळेच्या नवीन वेळापत्रकांना घेऊन राज्यभरातील स्कूल व्हॅन संघटना याचा विरोध करताना दिसत आहे. नागपूरमध्ये देखील याचा मोठ्या प्रमाणामध्ये विरोध होत आहे. याच विषयावर बोलण्याकरता आपल्यासोबत नागपूरमधील जे स्कूल व्हॅन संघटनेचे पदाधिकारी आहे ते त्यांना आपण विचारूया. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की नवीन वेळापत्रकाचा काय परिणाम होईल, तुमचा व्यवसाय असेल किंवा वाहतूक असेल किंवा मुलांवर असेल? सगळ्यात मोठा परिणाम होणार आहे वाहतुकीवरती, दुसरा होणार आहे आमच्या व्यवसायावरती. कारण जे आम्हाला, आम्ही आता 3 ट्रिपा मारत होतो ते आम्हाला शक्य होणार, आम्हाला फक्त 2 ट्रिपा माराव्या लागतील. आणि त्यानंतर महत्त्वाची गोष्ट ही आहे की ही वेळापत्रक ज्यांनी नवीन जे तयार केलं आहे त्याच्यामध्ये नियोजन काहीच नाही. विद्यार्थ्यांची वाहतूक करायची कशी? कारण आज 8 ते 8:30 स्कूल व्हॅन आणि स्कूल बसेस आहेत. नवीन वेळापत्रकानुसार आपल्याला या वाहनांची 1.5% संख्या जास्ती पाहिजे. शासनाने ज्या छोट्या स्कूल व्हॅन होत्या त्यांचं उत्पादन बंद केलेलं आहे, परमिट देणं बंद केलेलं आहे. मोठ्या बसेस सुरू राहणार आहेत आणि मोठ्या बसेस ज्या वेळेला रस्त्यावरती येतील काय त्यामुळे वाहतुकीला जास्त खोळंबा होणार आहे काय. तर शासनाने याकडे गांभीर्याने विचार करायला पाहिजे की याचं काही नियोजन, पुढलं नियोजन काय, की एवढ्या विद्यार्थ्यांची ज्ञान करायची कशामध्ये? मग आज जे काही सोयीस्करपणे होऊन राहिलेलं आहे ते, आणि त्यातल्यानंतरसुद्धा आम्हाला जे नियमानुसार जे स्कूल व्हॅन चालवणारे आहोत त्यांची सगळ्यात मोठी गदापिढी आहे ती म्हणजे खाजगी वाहनांची. आणि 9 वाजताची शाळा जी जुनी होती तो एक टायमिंग, त्याच्यानंतर 9:30 एक टाईम, त्या मुलांना सोडून पुन्हा त्या ठिकाणी गंतव्य ठिकाणी जाऊन पुन्हा पिकअप करून येणे तेही शक्य होणार नाही. टायमिंग जसे सुबरे एक स्कूल का टायमिंग था 8:30 बजे का, एक स्कूल का टाइम था 7:20 का, तो आधे आधे घंटे में, और एक का 9 बजे का, तो आधे आधे घंटे में बच्चों को पिक करके और स्कूल में छोड़ना बराबर हो जा रहा था. अब जैसे 9 बजे की स्कूल हो गई है तो एक टाइमिंग पे अब 3 स्कूल तो पॉसिबल नहीं है. वही 2 स्कूल में काम करना पड़ेगा, उसमें ड्राइवर का पेमेंट और फ्यूल, बाकी फिर गाड़ी का खर्चा कैसे निकलेगा, मेंटेनेंस नहीं निकलेगा, RTO का टैक्स, इन्श्योरेंस, ये सब चीज़ें भी तो है. त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या शासनाने ऐकाव्या आणि कुठेतरी सकारात्मक तोडगा काढावा अशी मागणी नागपूरच्या स्कूल व्हॅन संघटनेची आहे. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.